आमचं 2 एकराचं क्षेत्र, त्याच्यामधला सोयाबीन काढून आता आपला झाला आहे पूर्ण, आणि आज जमीन खुरटून घेतल्या. तत्पूर्वी हे 2 एकर क्षेत्र आणि पलीकडे ऊस जो दिसतोय हे 1 एकर, असं 3 एकरामध्ये आपण 1-2 वर्षापूर्वी निचरा प्रणाली बसवून घेतली. साजने साहेब आहेत, पांडुरंग साजने इम शिरगावचे, तर त्यांनी ही सिस्टीम आपल्याला आपल्या शेतामध्ये बसवून दिल्या. एक 1.5 लाख रुपयाच्या आसपास माझा मोटरसहित सगळा खर्च झाला आहे, आणि टँक हे आपल्याला तिथं मोठा टाकावा लागला आहे 4x8 आणि तिथं पुढे एक दिसतोय तो एक टँक आहे. आणि हे शेतातनं पूर्ण जमिनीचा निचरा होण्यासाठी परफोरेटेड पाईप बसवल्यात, आणि त्या पाईपमधनं बघा आता तिथं पाणी कसं पडायला चालू झालं. हे शेतातलं पाणीचं पाणी म्हणा किंवा पावसाचं पडलेलं पाणी सगळं निचराहून पूर्णपणे शेताच्या बाहेर काढलं जातं. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर खाली एक ही पाईप गेली दिसतं, काही ही मोटर बसवली 3 HP ची. कारण का आपल्याकडे इकडे चारी आहे, पण ह्या चारीची जर खोली बघितली तर ती बरोबर त्याच्या बरोबरच खोली आहे, त्यामुळं पाणी एक्स्ट्राचं निघून जाऊ शकत नाही. ह्यासाठी आपण मोटर बसवल्या, त्या मोटरच्या साह्यानं 3 HP ची सिंगल फेजची मोटर आहे, त्या मोटरच्या साह्यानं असं पाणी पूर्ण बाहेर काढून टाकलं जातं. ही सेन्सर बेस्ड सिस्टीम आहे, पाणी आलं की चालू होतं, पाणी गेलं की बंद होतं, अशी ही सिस्टीम पूर्णपणे ह्याच्यामध्ये बसवल्या. आता जर तुम्ही विचार केला तर जवळपास बघा ह्या 3 HP च्या मोटरला 5 HP एवढं पाणी चालू आहे, आणि 2 तास चालत जवळपास ही मोटर चालू आहे, तर ही त्याच्या पाणी पूर्णपणे. आता ही सिस्टीम बसवल्यानंतर फायदा काय काय झाला जमिनीमध्ये हे पण महत्त्वाचं आहे. दर 40 फुटाला असा स्लोपला अशा पाईपा बसवल्यात, पूर्ण 40 फुटाला आपण पाईप टाकत गेले. आणि ह्या बाजूनं जर तुम्हाला दिसतंय ह्या बाजूनं पूर्णपणे इथनं मेन पाईप टाकल्या, आणि ह्या 40 फुटाला पाईपा अशा पूर्ण आणून आपण पूर्ण जोडल्यात. त्या पाईपा ह्या मेन लाईनला जोडल्यात, त्याच्यामध्ये पुढे जो तुम्हाला टँक दिसतो इथं, तुम्हाला काही व्हिडिओमध्ये इथं टँक दिसत असेल, हा टँक दिसतोय. हा जो टँक आहे तर हा टँक तो पलीकडचा 1 एकराचं पाणी आणि त्या टँकच्या पलीकडच्या 1 एकराचं पाणी त्याच्यामध्ये कलेक्ट केलं जातंय, आणि ते पाणी परत ह्या टँकमध्ये आणलं जातंय. आणि इकडे बघितलं राहिलेला हा 1 एकर, तर राहिलेल्या हा ह्या 1 एकराचं पाणी हे इकडच्या अलीकडच्या वॉलमधनं कलेक्ट केलं जाते. हा अलीकडचा वॉल आहे हा आपल्याला राहिलेला 1 एकराचा, आणि पलीकडचं जे पाणी तुम्हाला दिसतंय ते काळी पाईप पलीकडे दिसतं बघा इथं तुम्हाला दिसतंय, तर ही काळी पाईप पलीकडच्या 2 एकरातलं पाणी, असं हे पाणी पूर्णपणे कलेक्ट करून शेताच्या बाहेर काढून दिलं जातं. त्यामुळं क्षारांचं लिचिंग चांगल्या प्रमाणात होते, पूर्ण क्षार शेतातनं निघून जातात, वापसा कंडिशन मेंटेन ठेवली जात्या, जमीन ओली राहत नाही, पाणी धरून ठेवली जात नाही. त्याचा फायदा पुढच्या पिकामध्ये होते, म्हणजे मुळाला चांगली हवा खेळती राहणं, एरिएशन चांगलं होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. खतं सोडताना किंवा खतं टाकताना फक्त ही सिस्टीम ह्याला वॉल बसवलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल ते वॉल बसवलेले बंद ठेवायचे, म्हणजे काय प्रॉब्लेम येत नाही, शेतातनं खताचं पण लिचिंग होत नाही. 15 दिवस बंद ठेवले आणि परत तुम्ही वॉल चालू करून दिलं तरी चालते. पाणी उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कमतरता आहे अशा वेळेला हे वॉल बंद ठेवा, शेतातनं लिचिंग शेतातनं पाण्याचं ड्रेनेज पूर्णपणे थांबतं आणि पाण्याची पिकाची गरज भागवली जाते. फक्त पावसाळ्याच्या काळात थंडीमध्ये ज्या वेळेला पाणी मुबलक असतं, शेतामध्ये पाणी साठून राहण्याची शक्यता असते, अशा वेळेला ही पाणी सिस्टीम पूर्णपणे निघून जातं. ही झाली ह्या सिस्टीमबद्दल माहिती. दुसरी माहिती म्हणजे ही जर सिस्टीम तुम्हाला शेतामध्ये बसवायची आहे तर जमीन खराब होण्याचं वेळ बघू नका, वाट बघू नका. आता माझी ही जमीन दिसते ही काही खराब नाही, ही जमीन 1 नंबरमधली जमीन आहे, पण ही जमीन खाली बघितली तर तुम्ही जवळपास बघितलं खाली ही जमीन 60 फुटापर्यंत आम्ही ह्याच्यामध्ये बोर मारून बघितल्या, म्हणजे 60 फुटाच्या पर्यंत बोर आम्ही ट्राय केला, तर 30 फुटापर्यंत ह्याच्यामध्ये मातीच लागते, बा 30 फुटापर्यंत दुसरं ह्याच्यामध्ये काही लागतच नाही. म्हणजे ही बघितली तर जमीन खोल आहे, ह्याला खडक खाली आहे, त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. म्हणून अशा जमिनीमध्ये जमीन खराब व्हायचं वाटच बघायची नाही, अशा जमिनीमध्ये निचरा पाईप बसून घ्यायच्या, त्यामुळे पूर्ण लिचिंग होईल आणि आपली जमीन चांगल्या पद्धतीने. दुसरी गोष्ट, मनाची तयारी करणे. पैशाची तयारी एवढं लागतात तेवढं लागतात हे तुम्ही शक्यतो सुरुवातीलाच विचार करू नका. फक्त ही सिस्टीम करायची ही तयारी करा, 25 वर्ष 30 वर्ष 40 वर्ष ही सिस्टीम चालणार आहे, आणि 1-1.5 लाख रुपये खर्च म्हणजे काहीच नाही. 1.5 लाख रुपये खर्च जरी होत असला तरी ते त्या पटीत तुम्हाला येत्या 20-25 वर्षात परतावा मिळवून देणारा आहे. त्यामुळं पैशाचा पण जास्त विचार करू नका, म्हणजे एवढंच जात्यात तेवढंच जात्यात. परफेक्ट इंजिनियरकडनं ही सिस्टीम बसून घ्या. बऱ्याच वेळेला ह्याच्यामध्ये चांगले इंजिनियर उपलब्ध नाहीत, फॉल्टी काम करणारे इंजिनियर आहेत ज्यांना एक्सपिरियन्स नाही, अशा लोकांच्याकडे ही सिस्टीम बसवण्याचा प्रयत्न करू नका. जे इंजिनियर एक्सपिरियन्स्ड आहेत, ज्यांनी बऱ्याच अशा सिस्टीम बसवलेल्या आहेत, अशा इंजिनियरकडनं सिस्टीम बसवून घ्या. पैशाचा जास्त विचार करू नका, इन द सेन्स काही मार्केटचा तुम्ही सगळा विचार करा, पाईप कशा मिळतात सगळं ह्याचा अभ्यास करा. जिथं पैसा वाचवाल तिथं वाचवा, पण ते 1 लाख रुपयेमध्येच व्हायला पाहिजे आणि
80,000 व्हायला पाहिजे असं म्हणू नका, कमी जास्त आपल्या जमिनीनुसार फरक पडतो. मला आता 1.5 लाख रुपये खर्च आला का आला तो एक टँकर. तिथं मोठा टँक मला 4x8 बांधावा लागला, त्याच्यामध्ये मला मोटर टाकावी लागली, ह्याचा सगळा खर्च जर तुम्ही बघितला आणि मी पाईप परत 40 फुटावर घातल्या, त्यामुळे माझा खर्च थोडा जास्त झाला असं समजलं तर चालेल. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक नंबर दिला आहे पांडुरंग साजनी, त्यांना फोन करा. एक्सपिरियन्स पर्सन आहे, 25-30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, बरीच मोठी मोठी कामं 200-500-1000 एकरावर अशा सिस्टीम बसवलेल्या आहेत. आणि माझ्या जमिनीचा जर उतार बघितला तर मी जिथं उभा आहे तिथं उतार आहे, पण पूर्ण त्याच चढावरचं पलीकडच्या बाजूला परत खड्डा आहे, तिथनं सगळं पाणी परत इथं काढलंय. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तुम्ही बघा लेवल प्रत्येक ठिकाणी काढून पाणी बाहेर काढावं लागतं, ह्याला एक्सपिरियन्स मित्रांनो माणूस पाहिजे. हे येड्या गबाळ्याचं काम नव्हं म्हणून सांगतो, कुणीही डोक्यानं जीसीबी सांगून पायपा घालून पाणी काढायचा प्रयत्न करू नका. इंजिनियर बघा जास्त पैसे जात नाहीत, फक्त एक नंबर काम होते आणि पुढच्या 25-30 वर्षाची मित्रांनो आपली सोय होते, म्हणून गोष्ट लक्षात घ्या. या पद्धतीनं जर आपण नियोजन केलं तर मित्रा शेतातला चांगल्या पद्धतीने होईल आणि जमीन चांगली टिकून ठेवली जाईल. बघा आता आपण जवळपास आता 6-7 मिनिटाचा व्हिडिओ झाला, मी या ठिकाणी मगाशी खुरूट मारायचं चालू आहे तेव्हापासून आहे, जवळपास 1-1.5 तास झालं. तास 1.5 तासात देखील मोटरला पाणी आवरलेलं नाही, पाणी निघलेलं नाही. म्हणजे उद्या परत मोटर चालू करायची, म्हणजे पूर्ण पाण्याचा एकदा जर जमिनीतला निचरा झाला, पूर्ण पाणी निघून गेलं तर मला वाटत नाही लवकर जमीन काय ह्याच्यावर राहील, लवकर जमीन वापशावर येईल. आणि ह्याच्यामध्ये 4 दिवसामध्ये आपण हरभऱ्याचं पेरणी करून घेणार आहे. ही झाली पूर्ण रब्बीची तयारी. आपल्याला अशी सिस्टीम बसवायची असेल तर आता योग्य हंगाम आहे, इथनं पुढे सिस्टीम बसवायला चालू होते तर जरूर बसून घ्या. साजनी साहेबांना फोन नंबर दिला आहे साजनी साहेबांचा, तर साजनी साहेबांना फोन करा आणि त्या दृष्टीनं आपल्या शेतामध्ये देखील अशी सिस्टीम बसवू. चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.